सर्व समाज घटकांचा विचार करत शासन काम करत आहे। शेतकरी हिताचे निर्णय अनेक राज्यांनी घेतले आहेत। कोरोना आणि इतर नैसर्गिक संकटामध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यांना शासन जिल्हा नियोजनामध्ये 100% निधी उपलब्ध करून दिला आहे। मात्र लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी निधीचा योग्य विनियोग करून दर्जेदार विकास कामे केली पाहिजेत अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी मार्गदर्शन केलं। जामखेड शहर आणि तालुक्यातील विविध विकास कामांचं एकत्रित भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते। याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, आमदार रोहित पवार, आमदार लहू कानडे, आमदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप यांची उपस्थिती होती। याप्रसंगी बोलताना पवार पुढे म्हणाले की राज्यात केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून रस्ते विकासाची अनेक कामं सुरू करण्यात आली आहेत। आमदार निधी 4 कोटी करण्यात आला आहे। जिल्हा नियोजन मंडळांना 100% निधी देण्यात आला आहे। शेतकरी कर्जमाफी, नैसर्गिक संकटात आपत्तीग्रस्तांना मदत, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी भरघोस निधींच्या माध्यमातून राज्यानं काम केलं आहे। शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतचं कर्ज 0% व्याजदराने देण्याचा निर्णय घेण्यात आला। जनतेनेही शासनाला पाठबळ देण्याची गरज आहे। थकीत वीज बिले भरली पाहिजेत, पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे। कोरोना संकटातून राज्य सावरत आहे। 10 कोटींच्यापेक्षा जास्त लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे। मात्र पुन्हा तिसरी लाट येऊ नये यासाठी प्रत्येकानं स्वयंशिस्त पाळत कोरोना नियमावलीचे नियमितपणे पालन केले पाहिजे असं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रसंगी सांगितलं। त्यांचं काही म्हणणं असतं का? आम्ही रेडी लेकरच्या 4-5% तुम्हाला देतोय, त्याच्यावर आणखी काही वाढ करण्याची मागणी करू नका। जेवढं शक्य असेल तेवढं देण्याचं काम चाललेलं आहे, पण तुम्ही स्वच्छतेला पण महत्व द्या, कामाच्या दर्जाला पण महत्व द्या। कामाची दर्जा क्वालिटी जर चांगली नसेल तर या कामाला काही अर्थ नसतो। की बा अरे अतिक्रमण करू नका, त्याच्यामध्ये रस्ते रिस्ते रुंद करत असताना टपऱ्या विकऱ्या सूत्र जर दिली तर त्याला निधी नगर विकास खातं, पाणी पुरवठा स्वच्छता खातं, वेगवेगळी डिपार्टमेंट जी देतील ते आघाडीचं सरकार सत्तेवर असल्यामुळं रोहित त्या मंत्र्यांच्याकडनं, त्या राज्यमंत्र्यांच्याकडनं, अधिकारी लोकांच्याकडनं कामं करून घेणं हे सोपस्कर होणार आहे। याही गोष्टीचा आपण सगळ्यांनी सातत्याने विचार केला पाहिजे। अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे। आता महागाईनं डोकंवर काढलेलं आहे, ती महागाई कमी करण्याच्या करता आपण सगळेजण प्रयत्न करतोय, परंतु काही गोष्टी केंद्राच्या अखत्यारीमध्ये, त्याला केंद्रानी मदत केली पाहिजे, परंतु कधी कधी केंद्र इथं वेगळी भूमिका घेत आहे हे पण आपण बघतोय। कधी कधी त्यांच्यातली काहीशी वक्तव्य कशा प्रकारची असतात हे पण आपण सगळेजण पाहत आलेलो आहे। आताच्या काळामध्ये देखील महाराष्ट्राचे महत्वाचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाला बगल देऊन इतरच राजकारण चाललेलं आहे। वास्तविक फसवं राजकारण, लोकांना त्रास देणारं राजकारण, कारण नसताना त्याला कुठेतरी अडचणीत आणल्याशिवाय आपली राजकीय कोणी बाजू घेता येणार नाही अशा पद्धतीचं जे राजकारण जे महाराष्ट्रामध्ये कधी घडत नव्हतं, देश पातळीवर कधी घडत नव्हतं, दुर्दैवाने अशा प्रकारचं राजकारणाने डोकं वर काढलेलं आहे। त्याचाही शून्य मतदार, शून्य नागरिक या नात्याने आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे। वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस आता येताना मला अशोकराव चव्हाणांना, मला रोहितला, माझ्या मुस्लिम बांधवांनी शिक्षणाच्या करता 5% आरक्षणाचं निवेदन दिलंय, त्याही संदर्भामध्ये काही काही तर दोन मागचे हंगाम तसेच राहिले ते फरकी द्यायचे असं नाही करणे चाललं। शेवटी परिस्थिती जर आपण चालू ठेवण्याचा प्रयत्न केला तर समाजाचं भलं होणार आहे, आणि त्याकरता आम्ही विजेच्या मुद्द्यांवर लक्ष घातलेलं आहे। त्यामध्ये ग्रामविकास खात्या, नगरविकास खात्याला सांगितलेलं की बिलं, परंतु आपण पण टप्प्याटप्प्याने सोलरकड आपल्याला जावं लागेल, त्याच्यातून भाजपचा तनपुर या डॉक्टर नितीन राऊत हे आपल्याला मदत करतायत। मी नगर जिल्ह्यात पण काही सोलरच्या बद्दलचे प्लांट त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत,
आमचे सगळे निलेश असेल, रोहित असेल, आमचा संग्राम असेल, आमचे लोक कानडे असतील, सगळे आमदार आपल्या आपल्या प्रिय महाविकास आघाडीचे काम करतायत. परंतु मित्रांनो, हे सगळं काम करत असताना संस्था आपल्या विचारायचं असावं. तुमच्या इथं आता जिल्हा बँकेची निवडणूक झाली, काय झालं ते तुमचं कोणालाच माहिती. त्या संदर्भामध्ये आता मी माझ्या पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातल्या एआरला फोन करून विचारलं, त्याला महिन्याचा पगार 35,000 आणि तुमच्या सोसायटीच्या सचिवाला पगार किती, मला तुम्ही सांगितलं 15,000. आम्ही भेदभाव करत नाही. आम्ही आता रमेश थोरात आणि आम्ही सगळेजण पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चालवतो. तिथं प्रशांत बसला, प्रशांत जायकवाड आता डायरेक्टर आहे तिथं. त्या संदर्भात मला तुम्हाला सांगायचं आहे की यंदाच्या वर्षी उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, अजित पवार, जयंत पाटील, एकनाथराव शिंदे, छगन भुजबळ आम्ही सगळ्यांनी तुम्हाला 0% व्याजाने पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतला. 3 लाखापर्यंत 0% व्याज. मी तर पुणे जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ताकद आहे. मी तर 3 लाखापर्यंत सरकार देतो 0%, 4 आणि 5 लाख वाल्याला पण 0%. वर्ष 2 लाखाचा खर्च पीडीसीची बँक. 5 लाखापर्यंत 0% व्याज पीक कर्ज शेतकऱ्याला मिळालं. कमी करू नका, मालाला भाव द्या फक्त. अरे ऐका ना तुझ्या फारच याला माहिती आहे, तुझे भाषण कर मोदी भाषण हे ना तुमच्या लोकांना ऐकायची समज नाही. बारामती मध्ये भाषेत गावच काढते आपल्याला चालत. पण इतर नवीन गेली रोहितला त्रास म्हणून ऐकतोय तुम्ही, मला हिसक्या करून दाखवलं. त्यामध्ये मित्रांनो आम्हाला कळतं ना, आम्ही काय असं चुकून उपलब्ध पडलेलं आमदार नाही झालं. आम्ही 7-7 वेळेला 1,50,000 निवडून येतो. तर याप्रसंगी बोलताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की कोरोना संकटामध्ये राज्याची आरोग्य सेवा बळकट करण्याचं काम शासनातर्फे करण्यात आलं. मागील 2 वर्षांमध्ये कर्ज जामखेडमध्ये 98 कामांच्या माध्यमातून 637 कोटींची कामे मंजूर करण्यात आली. रस्ते कामासोबत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्यानं सोडवण्यावर भर देण्यात आला हे उल्लेखनीय आहे. मागच्या 2 वर्षामध्ये चांगलं झालं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पैसा उपलब्ध करून दिला गेला. त्यामुळे आता हे सध्या जवळपास संपत आल्याचं म्हणावं लागेल. काही जिल्ह्यामध्ये आहे, नगर जिल्ह्यामध्ये थोडा आहे प्रॉब्लेम, अजून पुण्यात आहे, मुंबईमध्ये थोडंफार कमी झालेलं आहे. राज्यामध्ये सर्वत्र थोडंफार ही लाट जी होती कोरोनाची ती आता आटोक्यात आलेली आहे. आणि म्हणून आता कामाला गती देण्याकरता राज्याची तिजोरी हळूहळू भरू लागलेली आहे, पैसे आता येऊ लागलेले आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये सगळं बंद होत, व्यापार बंद होती, शेतकरी अडचणीमध्ये आला होता, अतिवृष्टी झाली, नुकसान झालं, अनेक संकट आले. पण या सगळ्या संकटावर मात केलं आणि आज राज्य प्रगतीच्या मार्गाने त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज निश्चित चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे. काम सुरू करत असताना एकीकडे राजकीय शुक्ल कास लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. मला जनतेला आश्वासित करायचंय, जोपर्यंत महाराष्ट्राची जनता मनापासून हा जनसमुदायाला दिसतोय, आणलेला भारतीय अजूनचा समुदाय नाही, तो मनापासून या ठिकाणी या महाविकास आघाडीचं नेतृत्व घटक करण्याकरता आणि सरकार चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे हे पाहण्याकरता जनतेचा विश्वास आणि संपर्क आम्ही केलेला आहे. आणि त्यातून या सगळ्या कामाला चांगल्या पद्धतीने मदत झालेली आहे. मला या ठिकाणी मुद्दाम उल्लेख केला पाहिजे, आमचे कैलासवासी डॉक्टर रजनीकांत आरोळे, निर्मल आरोळे या भागातले ज्यांनी एकेकाळी या भागातल्या आरोग्य सेवेविषयी खूप लक्ष देऊन बारकाईने असलेल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये खूप लक्ष दिलं होतं. आज ते रस्त्यावरतीची पुढची पिढी, मग ते आमच्या रवी आरोळे असतील, आमचे सुभाष आरोळे असतील, त्या सरकारला पण या ठिकाणी गेला. ही सगळी मंडळी आज पुढच्या पिढीला या सगळ्या अडचणीच्या काळामध्ये खूप मेहनत घेऊन काम करत आहे. आणि त्यामुळे या सगळ्या भागाला एक वेगळं, म्हणजे मी म्हणजे नेतृत्व आरोग्यामध्ये काम करणारी मंडळी, शेतीविषयी काम करणारी, राजकीय क्षेत्रात काम करणार त्या सगळ्या मंडळांनी या भागामध्ये खूप चांगली उत्तम सेवा दिलेली आहे. आणि म्हणून रोहितला मी मनापासून अभिनंदन करेन. रोहित, की तुम्ही मी पाहतो माझ्या विभागाची आज जी काही कामं आज मागे लागत आहेत त्याच्यामध्ये आपल्या भागाला भरपूर निधी आपण या भागामध्ये दिलेला, त्यामुळे पैशाची कमतरता
कधी पडलेली नाही या भागातल्या सगळ्या विकास कामाच्या बाबतीमध्ये। म्हणजे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये या दोन वर्षामध्ये 98 कामं याची किंमत 637 कोटी रुपये हे फक्त तुमच्या मतदारसंघामध्ये आहे। म्हणजे चांगले रस्ते झाले पाहिजे कुठल्याही मध्ये 1-3 हजार टनाचं आणि खड्ड्यामध्ये 1-3 हजार टनाचं वखार महामंडळाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी गोदाम एक केलेलं आहे, त्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। पण येत्या काळामध्ये आमची जी मार्केट कमिटी, त्या मार्केट कमिटीसाठी पूर्वी इथे असणारे लोकप्रतिनिधी मंत्री असताना मोठ्या मोठ्या 200 कोटीच्या घोषणा त्या ठिकाणी केलेल्या आहेत। आम्हाला 200 कोटी नको, पण जो काय निधी त्या ठिकाणी बारामतीसाठी आमदारा मार्केट कमिटी करण्यासाठी जो निधी लागेल तो निधी तुमच्या माध्यमातून मिळावा ही विनंती त्या ठिकाणी आपण करतोय। याच्या आधी गटागटाचं राजकारण होतं, पण आता विकासाचं राजकारण आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये त्या ठिकाणी सुरू झालेलं। पण हे विकासाचं राजकारण करत असताना मला आपल्या सर्वांना विनंती करायची की शहरामध्ये सुद्धा येत्या काळामध्ये जेव्हा इलेक्शन होणार आहे तेव्हा विकास त्या पार्टीला करतो, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना असेल, अशा पद्धतीने महाविकास आघाडी सरकारचे जे नेते ठरवतील त्या पद्धतीचं या ठिकाणी एक पॅनल केला जाईल आणि त्या पॅनलच्या पाठीमागे मी कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी भक्कमपणे उभे राहील आणि अशाच हे सगळे मंत्री त्या ठिकाणी उभे राहतील। पण आपल्याला मला विनंती करायची, तुम्ही सुद्धा विकासाच्या पाठीमागे उभे राहा अशी आशा या ठिकाणी मी करतो। कार्यक्रमापूर्वी चौंडे येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आणि सर्वांनी अभिवादन केलं। जामखेड शासकीय विश्रामगृह विस्तारीकरण पंचायत समिती दुसऱ्या मजल्याचे बांधकाम, अधिकारी कर्मचाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानाचे बांधकाम, शहरांतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता, नगर परिषद प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, नाना नानी उद्यान, सामाजिक सभागृह, व्यापारी संकुल, मुस्लिम दफनभूमी बांधकाम आणि सुशोभीकरण, अर्थसंकल्प आणि विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत मंजूर 120 किलोमीटर लांबीचा रस्ता, 140 कोटींच्या पाणी पुरवठा योजना आणि जामखेड शहरामधील विविध कामांचा लोकार्पण सोहळा याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला। याप्रसंगी जामखेड येथे कोरोना काळात उत्कृष्ट आरोग्य सेवा देणारे रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ रवी आणि शोभा आरोळे यांचा सत्कार संपन्न झाला। न्यूज रिपोर्टर नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, एस9 मीडिया, जामखेड।